कर्मियों को दिया गणेशोत्सव का उपहार, महिलाओं को साड़ी, पुरुषों को दिए कपड़े, मिली दुआएं। सफाई कर्मियों को सम्मान देते हुए स्थानीय युवा नेता अनवर शेख ने गणेशोत्सव का उपहार भेंट दिया। उन्होंने महिला सफाई कर्मियों को साड़ियां, मिठाई एवं उपहार दिए। वहीं पुरुष कर्मियों को पैंट शर्ट एवं मिठाई देकर उनके योगदान के लिए प्रोत्साहित किया। युवा समाज सेवी अनवर शेख ने कहा कि जिनके दम पर नई मुंबई स्वच्छता रैंकिंग में देश का तीसरा साफ सुथरा शहर बनी है, उन सफाई कर्मियों की उपेक्षा नहीं सम्मान होना चाहिए। आज भी ये सफाई कर्मी कोरोना संक्रमण के बीच शहर को साफ करने में जुटे हैं। अनवर शेख ने कहा कि हमने इन्हें छोटी भेंट देकर सिर्फ हौसला बढ़ाने का काम किया है। जैसे कि आप सर्वे माहित है कि आपल्याला भारतामध्ये तीसरा तसेच महाराष्ट्रामध्ये आपण प्रथम क्रमांक पटकावलेला आहे साफसफाईमध्ये। तर हे जे पूर्ण जे श्रेय आहे जे कामगार वर्ग आहे ते पूर्ण श्रेय त्यांना जातो आहे। तर आम्ही काल ठरवलेलं की आज हे जे आपल्याला मान सन्मान जे भेटतो आहे पूर्ण संपूर्ण भारतामध्ये आज नवी मुंबई महानगरपालिकेचा नाव गाजतो आहे, तर ते फक्त हे कर्मचाऱ्यामुळे गाजतो आहे। तर आम्ही विचार केलेला का उद्यापासून गणेश चतुर्थी आहे, म्हणजे आज गणेश चतुर्थी आहे, तर आज त्यांचा मान सन्मान करून जे महिला आहेत त्यांना साडी, शाल, श्रीफळ व पेढे देऊन, तसे जे पुरुष आहेत त्यांना पॅन्ट आणि शर्ट आणि शाल आणि श्रीफळ द्यायचं आम्ही ठरवलेलं होतं। त्यांना पण एक चांगलं गणेश चतुर्थीच्या निमित्ताने काहीतरी भेट होईल त्यांना, आणि त्यांना पण जरा जे काम करायचं जे त्यांचं जोश आहे ते कुठंतरी वाढेल। कारण आपण बघतोय का महानगरपालिकेतर्फे जे अधिकारी असतात त्यांची आज गरज आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायची। जे साफसफाई कर्मचारी आहेत ते पाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये काम करतात, आपण बघितलेलं आहे का कोरोना योद्धा म्हणून आपण डॉक्टर लोकांना सन्मानित केलेलं आहे, पोलीस प्रशासनाला सन्मानित केलेलं आहे। त्या प्रकारे हे जे साफसफाई कर्मचारी या लोकांनीसुद्धा आपली जीवाची पर्वा न करता त्या लोकांनी जे साफसफाई काम होतं ते चालूच ठेवलेलं आहे, आणि हे जे मान सन्मान जे भेटलेलं आहे आज आपल्या भारताला तिसरा क्रमांक, त्याचे जे खरे मानकरी आहेत ते हे साफसफाई कर्मचारी आहेत। बता दें कि नई मुंबई को देश के सर्वाधिक स्वच्छ शहरों की श्रेणी में तीसरा स्थान प्राप्त हुआ है। इसे लेकर मनपा प्रशासन और स्वच्छता एवं आरोग्य कर्मियों का जयघोष हो रहा है, लेकिन अनवर शेख जैसे समाज सेवी उन्हें मदद कर सही मायने में सफाई कर्मियों के प्रति कृतज्ञता प्रकट कर रहे हैं। सफाई कर्मी भी सत्कार और प्रोत्साहन से भावुक हो रहे हैं। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।